कॉटन मार्केट परिसरात प्रसिद्ध फुले मार्केटमध्ये घाऊक भाजीच्या दुकानाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी पर्दाफाश केला. जोशी ट्रेडर्सचे मालक जय महादेव जोशी 42 वर्ष राहणार रामकृष्णनगर उमरेड रोड दिघोरी याला अटक करण्यासोबतच पोलिसांनी छाप्यामध्ये 2 महिलांची सुटका केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फुले मार्केटमधून सेक्स रॅकेट चालवल्याची गुप्त माहिती SSBच्या पथकाला मिळाली होती. माहितीची पुष्टी केल्यानंतर पोलिसांनी जोशी ट्रेडर्सवर छापा टाकला आणि त्याचा मालक जयकिशोर हा भोळ्या बाबळ्या महिलांना पैशाचे आमिष देऊन देहव्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अनैतिक तस्करी कायद्याच्या कलम 4, 5 आणि 7 सह वाचलेल्या IPC कलम 370 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई PI कविता इसरकर, PSI महेंद्र धोटे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश माथनकर, लक्ष्मण चौरे, शेषराव राऊत, अजय पोवणीकर, अश्विन मांगे इत्यादीच्या नेतृत्वाखाली SSBच्या पथकाने केली.